बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं निधन झालंय. वयाच्या 70व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. काही दिवसापूर्वी शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. गिरगावमधील HN रिलायन्स फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. या दरम्यान त्यांचा हॉस्पिटलमधील फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला. या फोटोमध्ये विनोद खन्ना यांना ओळखणेही कठीण झालं होतं, इतकी तब्येत खालावली होती. आरोग्य तपासणीदरम्यान त्यांना मूत्रपिंडाचा कॅन्सर असल्याचं निष्पन्न झालं. विनोद खन्ना यांनी 1968 मन का मीत या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. तर शाहरुख खान आणि वरुण धवन यांच्यासोबत दिलवाले या सिनेमात ते शेवटचे दिसले होते. विनोद खन्ना यांचा सगळ्यात जिवलग मित्र फिरोज खान याचाही मृत्यू 27 एप्रिल 2009 रोजी फिरोज खान यांचा मृत्यू झाला होता. फॉर मोर न्यूज डिटेल प्लीज सबस्क्राईब टू अवर यूट्यूब चॅनल आवाज न्यूज लाईन.